नमस्कार, मी सतीश नाईक. जे जे दिसले ते ते च्या आजच्या नव्या भागात आज आपण परत भेटणार आहोत शिरीष मिठभावकर सरांना. नमस्कार शिरीष. नमस्कार सतीश. नमस्कार. बोल बोला शिरीष. मागच्या वेळी आपण जो व्हिडिओ केला डिप्लोमा कॉलेज बंद होणार किंवा काय अशा स्वरूपाचा, तो व्हिडिओ खूप बघितला गेला. त्याला प्रचंड रिस्पॉन्स प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद प्रचंडच, आणि तो सतत बघितला जातोय. आताही तो खूप बघितला जातोय. म्हणजे आपण चित्रकलेतली लोक फार कमी आहेत तशी समाजात चित्रकलेशी संबंधित, त्यामुळे हे काय एकदम व्हायरल होतील आणि 30-40 हजार लोक बघतील वगैरे असं काही अपेक्षा आपल्याला नसते. पण तरी देखील हा व्हिडिओ खूप बघितला गेलाय, बघितला जातोय, आणि मुख्य म्हणजे खूप त्यावर चर्चा होतीये. मला अतिशय प्रतिक्रिया आल्या मोठ्या प्रमाणावर की तुम्ही हे करताय हे खरोखर चांगलं आहे, आणि यामुळे आम्हाला समजते की नेमकं काय सिच्युएशन मध्ये आम्ही मुलांना पाठवतोय. किंवा मुलंही म्हणतात सर आमचं आता काय होणार आहे, काय अडचण होणार आहे, समजा ही कॉलेजेस उद्या बंद पडली तर आमचं नेमकं भवितव्य काय असणार आहे का. हे समजा हा जरी कोर्स त्यांनी पूर्ण करून दिला आम्हाला डिप्लोमा पर्यंत पुढले 3-4 वर्ष, तरी पुढे आमचं भवितव्य काय असणार आहे, आम्हाला शिकायला चान्स मिळणार आहे की नाही, त्याच्यानंतर पुढे जाऊन जो अभ्यासक्रम करायचा असतो मास्टर्स वगैरे ते आम्हाला मिळणार की नाही, असे अनंत प्रश्न त्या विद्यार्थ्यांनी विचारले, पालकांनी सुद्धा ते विचारलेत, सारखे मेसेजेस येत आहेत. आणि मला वाटतं तुलाही खूप लोकांनी संपर्क साधलाय असं मला कळलं. मला जर सांग ना कोणी कोणी. त्याच्यात माजी कला संचालनातले अधिकारी होते, जे जे मधले शिक्षक होते वगैरे वगैरे, बरेच 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 लोक होते. ज्या वेळेला मी शिकवत होतो शिक्षक होतो त्यावेळेला सगळ्या लोकांशी माझा संपर्क सतत असायचा ना, त्यामुळे या लोकांना आता माझ्यावर हक्काने मला हे लोक फोन करून विचारतात काय आहे काय नाही हक्काने. त्याच्यात काही अतिशय म्हणजे वरच्या पदावरच्या लोकांनी मला फोन करून विचारलं आणि सांगितलं की हा तो जी आर आम्ही तयार केला होता 2-3 वर्षापूर्वी आणि आता तू हे परिपत्रक मांडतोयस हे कसं काय. मी म्हटलं सर तो आता रिलीज झालेला आहे, परिपत्रक जे आलेलं आहे नियमांचं वगैरे ते आत्ता आलेलं आहे आणि ते मला मांडणं फार गरजेचं आहे. कारण काय की 2023 मध्ये कॉलेजचं शिक्षण अभ्यासक्रम सगळा बदलणार आहे संपूर्णपणे. त्याला माझी कॉलेजेस तयार आहेत की नाही, मी माझी एवढ्यासाठीच म्हणतो की मी त्याच्यात खूप वर्ष काम केलंय आणि सगळ्याच कॉलेजेस बरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्याच कॉलेजेस मध्ये फिरलेली आहे, त्यामुळे माझी आपुलकी जास्त आहे प्रत्येक कॉलेजमध्ये. ज्या ज्या ठिकाणी 12वी नंतरच अभ्यासक्रम होईल सुरू, तर 12वी नंतर मुलं डिप्लोमाला येतील का, त्यात फाउंडेशनचं आणखीन 1 वर्ष जाईल आणि 4 वर्षाचा डिप्लोमा आहे आता तुमच्याकडे, ते कसं होणार. त्यासाठी माझे काही डिस्कशन झाले. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे नियम आहेत हे पूर्वीपासून नियम आहेत. मी त्यांना विचारलं सर मला एक सांगा तुम्ही की जेव्हा कधी कॉलेज पूर्वी पण ट्रान्सफर झाली असतील, म्हणजे झाली छोटी मोठी अंडरस्टँडिंग मी आम्ही करून घेतली, पण ज्या वेळेला रेजा ट्रान्सफर झालं संपूर्णपणे, रेजा एक मोठं कॉलेज आहे मुंबईत रेजा स्कूल ऑफ आर्ट, ते ट्रान्सफर व्हायची वेळ आली तेव्हा मग या नियमांना अधोरेखित करणं हे फार गरजेचं झालं. कारण अनुदानित कॉलेजेसमधलं हे मोठं कॉलेज होतं, तर पुढे येणाऱ्या अनुदानित कॉलेजेसना एक दिशा मिळावी, चांगल्या प्रकारे त्याचं काम व्हावं म्हणून हे सगळं झालं आणि त्याचं परिपत्रक ते बाहेर पडलं. त्याच वेळेला जेव्हा आपल्याला तो जिळतो रेजा जे ट्रान्सफर झाल्याचा, त्याच्यामध्ये कुठलाच उल्लेख आढळत नाही आपल्याला जी आर मध्ये. जी आर चे परिपत्रक जोडलं आहे असं ते म्हणतात त्याच्यामध्ये, पण ते आपण पण इथं जोडूया. मला वाटतं याच्यामध्ये आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तो जी आर टाकूया बरं का, म्हणजे मग लोकांना ते वाचता येईल आणि ते समजेल. बोल. तो जी आर वाचला असताना आपल्याला कळतं की काय काय झालेलं आहे काय नाही झालेलं आहे. पण सतीश मी बघितलं ना एक प्रकार म्हणजे प्रथा आहे सरकारची व्यवस्था आहे की असा एखादा जी आर निघतो त्यावेळेला तो वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर काम करतात, संबंधित संचनालय काम करतात सगळे आणि तो जी आर लिहिला जातो आणि तो जी आर मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मिटिंगला पाठवणार आणि कॅबिनेटमध्ये तो नियम पास होतो. म्हणजे ते जे काय ट्रान्सफर आहे ती पास व्हायला लागते
कारण त्याचा संबंध पालकांपासून आणि मंत्रालयातल्या त्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक पगार डिपार्टमेंट आहे सगळ्या आहे त्या सगळ्या डिपार्टमेंटपर्यंत पोचायला लागतो. इव्हन कुठेही म्युन्सिपॅलिटीकडेही तो पोचतो की हे कॉलेज नव्याने येत आहे तिथे पहा त्यांना सोय झाली पाहिजे. इलेक्ट्रिसिटीवाल्यांना जातो सगळ्यांना जातो तो. त्याच्यासाठी तो जी आर पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये पास व्हावा लागतो आणि कॅबिनेट मिटिंगमधून पास होऊन तो मग पुढे कामाला लागतो कार्याला लागतो. असं पाहत असताना बऱ्याचदा कधी कधी दिसतं असं की कॅबिनेटमध्ये निर्णय पास न होता सुद्धा काही गोष्टी अंमलात आणल्या गेल्या. असं मी सरकारच्या काही पाहिले असं बऱ्याचदा पाहिले. हे गंभीर आहे मग. अरे गंभीर आहे. सरकारची एक सोय आहे आपल्याकडे की तुम्हाला इंटरनेट यांच्या साईटवरती सगळ्या गोष्टी बघता येतात आणि हे जनतेसाठी खास आहे. माझं आवर्जून विनंती आहे सगळ्या कॉलेजेसना की तुम्ही हे प्रत्येक वेळेला साईटवर जाऊन पहा काय आहे काय नाही आहे काय चाललंय कॉलेजेस शिक्षणचा अभ्यासक्रम काय आहे कॉलेजेस कशा प्रकारे राबवली जातात हे सगळं साईटवर आहे डिटेल आहे. आणि जर ह्या लोकांनी पाहिलं ही लोक आपापलं कॉलेज वाचू शकतील बदलू शकतील त्याच्या तयारीला लागू शकतील. तर कुठलंही त्याची लिंक पण आपण देऊया. तू त्याची लिंक जर आपल्याला दिलीस तर ती पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाक. नाही लिंक द्यायला हरकत नाही. आपलं सरकार ना मला वाटतं ते जी आर मध्ये आहेत. हा महाराष्ट्र सरकार द्यायला हरकत नाही. पण ही लिंक प्रत्येक वेळेला तीच असेल असं नाही. ही या कॉलेजसाठी आहे. अच्छा. पण बरोबर साईट आहे ती वेगळी आहे. साईटवर जाऊन त्यांना तो वेगळा वेगळा अभ्यास बघावा लागेल. पण माझं सांगायचा उद्देश एवढाच आहे की ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. आपल्याला जागरूकपणे ह्या वापरल्या पाहिजे. आपल्या कॉलेजच्या प्रोग्रेससाठी वापरायलाच पाहिजे. नाही तर काय आपल्याला कळणारच नाही ना. जोपर्यंत ते येत नाही आपल्यापर्यंत तू यायच्या आधी आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायला काय हरकत असतो सांग मला. पण हे तू सांगतोय हे तू सांगतोय संस्था चालकांबद्दल सांगतोय. हा हे तू संस्था चालकांबद्दल सांगतोय. विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपले हितसंबंध कसे राखायचे पहाव त्यांना हे समजलं पाहिजे त्यांनी. पण जर तुमच्या मुलाला तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये पाठवताय तर तुम्हाला त्या कॉलेज संबंधातली संपूर्ण माहिती असणं गरजेचंच आहे ना. केव्हाही यार बरोबर तर संस्था चालकांसाठी नाही आहे. शिक्षकांनी सुद्धा तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेची राजकीय पोझिशन काय आहे सामाजिक पोझिशन काय आहे सगळं ते बघायलाच पाहिजे. अन्यथा उद्या एखादं टाळा मारेल पगाराची वांदे ट्रान्सफरचे प्रॉब्लेम होतो तुमचे सगळ्यामध्ये. नियमांमध्ये तसं लिहिलंय शिक्षकांची मॅक्झिमम मंजुरी असावी विद्यार्थ्यांची मंजुरी असावी पालकांची मंजुरी असावी ते ट्रान्सफरमध्ये. पण ट्रान्सफर करण्याच्या आधी ज्या गोष्टी असायला पाहिजेत कॉलेजमध्ये त्या त्याच्या परिपत्रकात सगळ्या लिहिलेल्या आहे लक्षात घे. तुला एक एक आणखीन एक प्रश्न उलटा मी विचारतो की ऐक ना मी तुला डिस्टर्ब करतोय पण मला हे समजलं पाहिजे. समजलं अशासाठी पाहिजे तरच ते लोकांपर्यंत जाऊ शकेल विद्यार्थ्यांपर्यंत जाईल पालकांपर्यंत जाईल. मला असं सांग की आता हे जे काही सिच्युएशन येणार आहे 23 मध्ये ही जी काही जो काही गोंधळ होणार आहे नवीन अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्याच्यात नेमकं काय होणार आहे त्यांच्यात या जे काही 150-200 कॉलेज आहेत अनुदानित विनाअनुदानित शासकीय त्यांची नेमकी काय परिस्थिती होणार आहे आणि त्यांनी आता कुठली काळजी घ्यायला पाहिजे हे तू सांग ना. यामध्ये बघ आता माझ्या अभ्यासाप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे हा जो अभ्यासक्रम बदल त्या काळामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा होणार पूर्णपणे. त्याच्यामध्ये फाउंडेशन वगैरे सगळं एकत्रच असेल सगळं 3 वर्ष. तर 3 वर्षाच्या या डिप्लोमाला मुलांना येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. कारण 12वीनंतरच तो मुलगा येणार आहे. आता फाउंडेशन गेलं याचा अर्थ काय झालं पहिल्यांदा 5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण तो अभ्यास 3 वर्षात कमी होईल आपला आणि तो मुलगा येईल. अशा वेळेला एक होतं की ज्यांच्याकडे फक्त 1 वर्ष चालू आहे फाउंडेशन मुळांना ते धोक्यात आहे. ते धोक्यातच आहे. म्हणजे धोक्यात म्हणजे ते बंद पण करतील आणि त्यांच्या शिक्षकांना वेगवेगळ्या अनुदानित कॉलेजेसमध्ये जिकडे अप्लाईड असेल पेंटिंग असेल जिकडे ते शिक्षक योग्य असतील आणि दुसरं कॉलेज ॲबसॉर्ब करायला तयार असेल त्या शिक्षकाची नोकरी तिथे ट्रान्सफर होऊ शकेल लक्षात घ्या. पण जर ते नसेल
तर त्याला व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यावी लागेल किंवा सरकारच्या इतर कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये ज्या ठिकाणी आर्टिस्टची गरज असते, पीडब्ल्यूडी असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे कंपनीज असतात सरकारच्या, नाही का, म्युन्सिपॅलिटीमध्ये असेल किंवा म्युन्सिपॅलिटी शाळांमध्ये जर त्याच्या पगाराच्या स्टँडर्ड प्रमाणे अवेलेबिलिटी असेल तर त्याला तिकडे पाठवतील, किंवा मुंबईतल्या माणसाला सांगलीलाही जायला लागेल जर त्याला नोकरी टिकवायची असेल तर. हो हो, कोल्हापूरला जावं लागेल, कारण ऍब्सॉर्बमेंट तिथेच आहे ना, कारण स्टाफ कुठेच नाही आहे भरलेला पूर्ण, लक्षात घे. त्यामुळे सगळीकडे स्टाफची कमीच आहे. आजच मला एका अनुदानित कॉलेजचा दुपारीच फोन आला, त्या कॉलेजमध्ये फाउंडेशन आहे, एटीडी आहे, आणि हे दोन्ही अनुदानित आहेत, फाउंडेशन एटीडी आणि पेंटिंग आहे ते विना अनुदानित आहे त्यांच्यावर. पेंटिंगला मुलं भरपूर आहेत, भरपूर आहेत, फाउंडेशन आणि एटीडीला मुलं कमी आहेत. तर तिकडे एकच शिक्षक दोन्ही वर्गांना शिकवत असतो, काय एकाच एकच शिक्षक आहे, बोल, संपूर्ण सगळे विषय तोच घेतो, तोच शिकवतो, आणि दुपारच्या नंतर तो पेंटिंगलाही अटेंड करतो दुसऱ्या एका शिक्षकाबरोबर. ही परिस्थिती आत्ताची गंभीर परिस्थिती आहे सतीश, लक्षात घे, आत्ता प्रेझेंट पोझिशनमध्ये. ह्याला नुसतं म्हणून काही ठिकाणी मला मागच्या आठवड्यात जे काही 2-3 फोन आले त्यांनी असं सांगितलं की सर, डिप्लोमाची परिस्थिती गंभीर होईल ह्या आशंकेने आम्ही आता कालिदासचं MFA चालू करतोय काही काही कॉलेजेसमध्ये, आणि नागपूरमध्ये बरीचशी कॉलेजेस ओपन झाली आहेत स्वतंत्रपणे कालिदास युनिव्हर्सिटीची MFA करण्यासाठी. मुलांचं ओढा जास्त चाललेला आहे. तर मी त्यांना विचारलं की तिथं स्टँडर्ड तरी मेंटेन होतंय का पेंटिंगचं, मला काय MFA कोणाचंही मिळालं तर काय मुलांचा फायदा असेल तर प्रॉब्लेमच नाही ना आपल्याला. आमचं जर कला संचालनालय देऊ शकत नसेल डिप्लोमाच्या मुलांना, मुलं हे करणारच ना. त्यामुळे त्याचं म्हणणं की स्टँडर्ड सोडा सर, कॉलेजमध्ये मुलं असतात नसतात फी भरून आपापलं काम करतात आणि आणून देतात, ही परिस्थिती आणखीनच गंभीर आहे तिकडे कला शिक्षणामध्ये. मी तर असं ऐकलंय की मुंबईतले लोक तिकडे ऍडमिशन घेतात, नागपूरमधले लोक तिथे ऍडमिशन घेतात, औरंगाबादले लोक तिथे ऍडमिशन घेतात, आणि हे शिक्षणक्रम पूर्ण चालेल हे कसं काय शक्य आहे सांग मला तू. जे लोक नोकऱ्या करतात ते लोक कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन हे कालिदासचे वर्ग कसे काय चालू शकतात, आणि त्याला मान्यता देत कोण? अरे ह्या सगळ्यावर बंधनं कोणाचीच नाही आहेत. कालिदास युनिव्हर्सिटीला सगळा देशच मोकळा सोडलेला आहे, पण महाराष्ट्रातल्या कला संचालनालयाने जागरूकपणे जे काम करायला हवं की आपल्या अखत्यारीत असलेले शिक्षक काय करतात, आपल्या अखत्यारीतल्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन होतं की नाही, प्रोग्रेस होतो की नाही, अरे ज्यांनी अभ्यासक्रमच बघितला नाही, 75 पासून बदललाय की नाही, तर ते लोक हे कुठे बघत राहणार सांग मला. म्हणजे हे वाईट आहे सगळं. तुला एक किस्सा सांगतो. 15 ऑगस्टला तिथला एक कोणीतरी उच्च अधिकारी किंवा अधिष्ठाताच म्हण औरंगाबाद किंवा नागपूरचा, त्याने हेच केलं नव्हतं. तो 15 ऑगस्टला परीक्षा द्यायला गेला तिथे, त्याने झेंडावंदन केलंच नाही, म्हणजे शासकीय अधिकाऱ्याने झेंडावंदन केलं नाही, केवढं भयानक आहे हे सगळं. आणि तो गेला कुठे तर ती परीक्षा द्यायला किंवा अभ्यास शिकायला 15 ऑगस्टला गेला. आता 26 जानेवारीला तो काय करतो बघूया. हे इतके भयंकर आहेत सगळे किस्से, हे लोक ऐकतच नाही. यानं काय झालंय, आपला प्रोग्रेस झाला पाहिजे, कारण यानं त्रिस्तरीय वेतन लागलंय शिक्षकांना, डिप्लोमाच्या लोकांना. ते वेतनाप्रमाणे त्यांच्याकडे जर MFA नसेल तर त्यांना नोकरीला राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांचा प्रोग्रेस तिथेच राहील. असिस्टंट लेक्चरर असेल तो लेक्चरर तिथेच राहील, तो प्रोफेसर होऊ नये. मी तर असं म्हणेन शिरीष की हे शिक्षणाच्या ओढीने होतच नाहीये. केवळ ते पैसे आपल्याला मिळणार आहेत, पगार वाढ होणार आहे, एवढ्यासाठीच ते सगळं चाललंय, बरोबर आहे ना? आणि म्हणून कोणीही कुठूनही प्रवेश घेतो, कोणी कुठूनही परीक्षा देतो, काहीही त्याला हे नाही अर्थ या सगळ्या शिक्षणाला. ठीक आहे, आता बोल. ती शिक्षणाची व्यवस्था डळमळली आहे संपूर्णपणे, डस ढासळून गेल्यासारखं. याचं कोणाला काही वाटत नाहीये, शरम काहीच नाही, काही नाही. प्रत्येक जण आपापल्या घडामोडीत बिझी आहे. म्हणून माझं नेहमी सांगणं आहे की विद्यार्थ्यांनी सुद्धा हे पाहावं काही कॉलेज. आता माहितीनुसार असं आहे की काही कॉलेजेसमध्ये आत्तापासूनच अनुपस्थिती आहे, म्हणजे ऍडमिशन्सच झालेल्या नाही गेल्या वर्षात. अनेक लोक वेगवेगळ्या डायरेक्शननी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला गेलेली आहेत.
त्यामुळे ह्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या संख्येवरच शिक्षक अवलंबून असतात कॉलेजमध्ये, ते शिक्षक ऑटोमॅटिकलीच कमी होणार आणि ते विद्यार्थी नसतील तर त्यांना ते झेपणार पण नाही कॉलेज अनुदानितला तर अजिबातच झेपणार नाही, कारण इलेक्ट्रिकचे बिल्स किती येतात, भाडं किती येतं, त्याचं पण अनुदान येत नाही हल्ली त्या संस्थेला, ते 10% पगार आणि बाकीचं भरणं हे कठीण आहे सध्या या परिस्थितीमध्ये. तर त्या लोकांनी सगळ्यांनी जागरूक होऊन आपला अभ्यासक्रम काय होईल, आपण कशा तऱ्हेने याच्यातून सर्वाईव्ह होऊ, यासाठी ह्या परिपत्रकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याला वेगवेगळ्या दिशेने बघणं गरजेचं आहे. त्या दिवशी मुळामध्ये लक्षात ये, नाहीतर अटळ आहे की 150 कॉलेजेस फाउंडेशनची बंद होती संपूर्ण. बापरे, हो एटीडी चं सुद्धा भयानक असणार आहे. एटीडी ची जवळजवळ तेवढीच आहेत कॉलेजेस सगळीकडे. हो इथे ती सुद्धा बंद होतील, कारण डीएड वाल्यांनी सुरू केलेलं आहे 4 वर्षाचा ड्रॉइंगचा टीचर तयार करणे शाळेसाठी, कारण त्यांना ग्रॅज्युएट टीचर पाहिजे शाळेला. ही शाळेची मूलभूत गरज आता वाढलेली आहे. एटीडी हा ग्रॅज्युएट टीचर होत नाही ना. हो बरोबर बरोबर, अंडर ग्रॅज्युएट होतो. तर त्याच्यामुळे एटीडी सुद्धा धोक्यात आहे संपूर्ण. पण मग फाईन आर्टचा 4 वर्षाचा कोर्स आणि कमर्शियल आर्टचा 4 वर्षाचा कोर्स याला तरी काय अर्थ राहणार आहे? नाही राहणार. अरे ती पण 30-35 शिक्षकांची सगळ्यांचीच कंप्लेंट होती की 5 वर्षाचा अभ्यास करून सुद्धा मुलगा पूर्ण तयार होत नाही 4 वर्षाचा अभ्यास करून. बघतो ना, बऱ्याचदा शिक्षक म्हणतात आम्हाला की मुलाला पूर्ण तयार करायचं म्हणजे काय करायचं, त्याला काय मोजमाप असतं का कलेमध्ये? माझ्या हिशोबाने तर नसतं कधीही मोजमाप त्याला. तो 4 वर्ष तुमच्या हाताखाली काम करतो, त्याला तुम्ही शिस्त लावता कलेची निर्मिती कशी करावी, कसं पाहावं, एवढंच करता तुम्ही, बाकी काही करत नाही कोण. तुम्ही काही त्याला शिकवत नाही की तो प्रत्येक चित्रकार किंवा मुलगा हा पिकासू नाही बनत किंवा गोपी कुकडे नाही बनत आपल्याला, लक्षात ये सगळी मुलं नाही का. तुम्ही त्याला फक्त एक वळण लावता की कलेचा कशी निर्मिती करावी, कसं पाहावं त्याच्याकडे, एवढंच लावता. तर हे 5 वर्षाचा अभ्यासक्रम जेव्हा 3 वर्षात येईल तेव्हा ह्यांचे धाबे दणाणणार आहेत सतीश कम्प्लिटली. मी तुला सांगतो, मी अप्लाइडला कॅम्पेन सारखा प्रकार आणि आपल्याकडचे इतर अभ्यास पेंटिंगचे सिरीज करणं वगैरे जो प्रकार आहे तसा कंटेंट आणते. ह्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाचा एकच फायदा व्हायची शक्यता आहे, तो म्हणजे जसं आत्ता इंजिनिअरिंगला आहे 3 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा केल्यानंतर 2 वर्ष तो पुढे जाऊन डिग्रीची शेवटच्या 2 वर्षात जॉईन करू शकतो, डिग्री घेऊ शकतो BFA. ह्याचा जर फायदा मिळाला मुलांना तरच हा 3 वर्षाचा कोर्स चालेल, अन्यथा नाही चालणार. पण हा 3 वर्षाचा कोर्स करण्यासाठी सुद्धा नियम कठोर असतील ना, AICTEचा ते नियम लागू होतीलच ना याला, मग त्याच्यामध्ये किती लोक उभे राहू शकणार आहेत? नाही रे, एकही कॉलेज नाही उभं राहणार, एकही कॉलेज उभं राहू शकणार. बापरे, खरोखरच वाईट परिस्थिती आहे रे. म्हणजे अगदी तुमचं आमचं रहेजा केलं त्यावेळेस मुंबईतला पण नाही, एखाद दुसरं कॉलेज सोफिया सारखं साऊंड आहे, सोफिया पॉलिटेक किंवा रचना संसद. रचना संसद मध्ये सुद्धा हल्ली विद्यार्थी कमी झाले असं ऐकतोय, कारण डिप्लोमाला पुढे स्कोप नाही रे. पुणेकरांचं काय होणार आहे ज्यांनी हे काही सगळं घडवून आणलं, त्या अभिनव महाविद्यालयाचं काय होणार? अभिनव महाविद्यालयाची सध्याची परिस्थिती फारच गंभीर आहे, सध्या गंभीरच परिस्थिती आहे. त्यांचे पेपर मधल्या काही न्यूज वाचल्या तर तुला असं वाटेल पुणे तिथे काहीच उणे नाही, सगळंच आहे असं म्हणशील तू. खरं ना, पूर्वीचा जो अभिनवचा स्टाफ होता त्याचं एक ग्लॅमर होतं, ते सगळं गेलं आणि आता पण पाहिलं ना सर्विश, तर प्रत्येक टीचर हा स्वतःचा प्रोग्रेस जास्त करतोय, चांगली गोष्ट आहे. पण त्या मानाने तुम्हाला विद्यार्थ्यांकडे जर तुम्ही नोकरी शिक्षक म्हणून करत असाल तर बघायला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे, त्यांच्या असाइनमेंट सुद्धा 4-4 वर्ष एकच असाइनमेंटच टाइम चालतं. मी तुला सांगतो, पण मी तुला असं विचारेल, ऐक ना, मी तुला थोडस परत टोकतोय, कारण जास्तीत जास्त माहिती आपल्याला देता आली पाहिजे यासाठी की पुण्यापर्यंत आपण आलो, मग पुढे तू आता संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलाय 5व्या वेतन आयोगाच्या निमित्तानं,
आणि सरकार कमिट्यांवर पण वेगवेगळ्या असल्यामुळे तू फिरलायस, तर मला सांग आणखीन कुठली महाराष्ट्रातली कॉलेज राहतील याच्यामध्ये, राहू शकतील, उभी राहू शकतील असं तुला वाटतंय? किरोदा वगैरे, कोल्हापूर, हा दळवीज, हो हो, सांगलीच कला कला निकेतन राहू शकेल, कला, हा बर, कला विश्व काय नाही, कला निकेतन बरोबर, कला विश्व, आणि ते दुसरं वडणगेकर सरांचं एक स्कल्पचरचं कॉलेज आहे, तिथे विद्यार्थी कमी आहेत पण बाकी सोयी सगळ्या अशी पाच कॉलेज राहू शकतात. अमरावतीचे कॉलेज आहे, अच्छा, पण ती केव्हा उभी राहतील सतीश, या त्यांच्या डिमांड सगळ्या तिला उभी करतील, पण विद्यार्थी विद्यार्थी असल्यामुळे त्यांना उभं करणं कठीण आहे. लक्षात घे, त्या विद्यार्थ्यांना जर पुढे प्रोग्रेस नसेल अभ्यासक्रमात, त्या अभ्यासक्रमात मुलं येणारच नाही, तात्पुरतं कुठेतरी कोर्स करून कामाला लागतील आणि दुसऱ्या अभ्यासक्रमात. कशामुळे हे झालंय असं तुला वाटतं? कशामुळे झालंय असं वाटतं तुला? निग्लिजन्स, निग्लिजन्स. कला संचालनालयाने पूर्णपणे निग्लेक्ट केलंय डिप्लोमा कोर्सला, स्पष्ट सांगतलं. कला संचालनालयातल्या अधिकाऱ्यांनी त्या काळातले सगळे कुठलेही गेल्या कित्येक वर्षातल्या, म्हणजे साधारणपणे तुला तरी म्हणणार सांगता येईल 85 नंतर काहीच झालेलं नाहीये, 28 वर्ष 85 नंतर काही झालेलं नाही, काही नाही, देखरेख सुद्धा होत नाही रे व्यवस्थित त्यांच्यावर, जी म्हणजे व्हायला पाहिजे ना कारवाया, त्याला कोणी विचारतच नाहीयेत आणि ते कुणाला विचारत नाही, तशी अवस्था आहे. नाही अवस्था आहे, इन्स्पेक्शन होत नाही अनेक वर्ष, इन्स्पेक्शन झालेले रिझल्ट बदलले जातात, लोकांच्या कंप्लेंट आहेत माझ्याकडे सगळ्यांना. तुलाही तो अनुभव आला? हो, एक काळ होता रे जेव्हा आम्ही व्हिजिट करायचो किंवा फिरायचो तेव्हा तितक्या रिस्पेक्टनी मुलं टीचर्स चित्र दाखवायचे, सांगायचे, आता ते होतच नाही म्हणजे सर म्हणे फार गंभीर परिस्थिती आहे सगळ्यांची, कारण म्हणजे सगळं कुठल्याही भलत्याच लेवलला गेलेला प्रकार आहे, समजायचंच नाही कोणाला याच्यातून. तू संपूर्ण म्हणतोय त्याप्रमाणे, हे संपूर्ण निराशाजनक अवस्था आहे, चांगलं काय होईल हे तू सांग ना त्याच्यात. हा, जरी ही अवस्था निराशाजनक असली कॉलेजेस मध्ये, तरी पालकांना मी सांगू इच्छितो की कथेचा अभ्यासक्रम हा जो तुमच्या पाल्याने घेतला, त्यांनी मनापासून स्वतः पण अभ्यास केला, त्याच्यात संशोधन स्वतःहून काही काम जास्त केलं, तर हा अभ्यासक्रम अतिशय योग्य आहे. फक्त हा आता जो राबवला जातो त्याच्या प्रकारावर आम्ही बोलत होतो की हे बरोबर नाहीये, सरकार ज्या प्रकारे राबवते त्याला ते प्रकारात पुष्कळचे चुका आहेत अत्यंत, त्याची भीती आम्हाला सारखी वाटत राहते की पुढे जाऊन या कॉलेजेसवर परिणाम होऊ नये. लक्षात घे, पण चित्रकलेत शिकलेल्या माणसाला कुठेही कमाई करता येते आणि त्याचा दुसरा भाग असा आहे ना, तरी त्याला रिटायरमेंट कुठेही तो काम करू शकतो, कधीही काम करू शकतो, वेळापर्यंत टॅलेंट वापरू शकतो जो तो नवीन जुन्या अभ्यासक्रमाबरोबर शिकलेल्या अभ्यासक्रमावर नवीन तंत्र वापरू शकला तर करू शकतो. मी तुला सांगितलं मागे पण एकदा बोललो होतो, फाईन आर्टची माझी तयार झालेली मुलं कितीतरी सिनेमामध्ये कला म्हणजे हे काय म्हणतो आर्ट डायरेक्टर, आर्ट डिरेक्टर, हो हो, आर्ट डिरेक्टर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स उभे करायला मदत करतात, इमारतीचे स्केचेसना मदत करतात, कितीतरी करतात, व्ह्यूजनं मदत करतात, परत आपले एक्झिबिशन कामं करतच असतात ही मुलं, कामं त्यांची पेंटिंगला जी शिकलं आहे ते चालूच असतं त्यांचं सगळीकडे, कितीतरी मुलं वेगवेगळ्या अम्बॅसेडर म्हणून काम करतात कंपन्यांची, अशा तऱ्हेने आहेत मुलं व्यवस्थित. म्हणजे आपण जर म्हणलं त्यात स्वतःला डेव्हलप करत गेलो तर हे क्षेत्र फार पुढे नेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही कमी नाही पडणार, नर्वस होण्याचं काम नाही, फक्त तिथं झुंजावं लागतं. शिक्षण व्यवस्थाच नष्ट झाली आहे दृश्य कलेची, तर ते शिकणार कुठे आणि कोण करणार, त्यांना शिकवणार कोण त्याला, आणि ते होऊ नये म्हणूनच तर आपण हे व्हिडिओ बनवत आहोत सारखे. हो, आपण वेळे वर्ष दीड वर्ष करतो आहोत, पण त्याचा परिणाम काय झाला तू सांग मला, म्हणजे तुला आता आठवत असेल की आपण कुठल्या हेतूने गेले वर्ष दीड वर्ष स्वखर्चाने हे सगळं करतोय की याच्यात जागृती यावी, लोकांना हे कळावं, तुला असं वाटतंय ही आली असं वाटतंय? मला ती नाही कुठे, पण गोंधळ आहे सगळ्या याच्यामध्ये संपूर्णपणे, जागृती कम्प्लिटली आलेली नाहीये, कारण अभ्यासक्रम आता सुद्धा ना वेग आहे,
कोणासमोर हे नाही की 3 वर्ष तर होणार आहे की नाही होणार, 10वी राहते की नाही राहते. जरी केंद्राकडून आपल्याकडे सगळे नियम आलेले असले तरी महाराष्ट्र शासनाने ते तातडीने कळवले नाही आहेत आर्ट कॉलेज हे लागू नव्याने, पण अजूनपर्यंत कळवलेलं नाही. 2 वर्षे राहिली फक्त. कला संचालनालयाकडून कुठलंही पत्र या संबंधात आलेलं नाही, पण सचिवालयामधल्या सचिवांच्या लेवलवरती ही सगळी कामं चालू आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळी माणसं पण नेमली गेलेली आहेत. ते कसं करावं, एकाच वेळेला 2 अभ्यासक्रम कसे राबवले जाते, एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा अप्लाइड आणि पेंटिंग दोन्ही करायचं असेल तर तो कुठल्या पद्धतीने करेल, म्हणजे तो पहिल्या वर्षानंतर काय योग्यतेचा होईल. पण पण मला असं सांग शिरीष, मी पण हे ऐकलंय की उदाहरणार्थ सचिवालयातून एक फोन पण आला होता, मला वाटतं तुलाच आला होता किंवा काय मला आठवत नाही, की जे चिन्हचे व्हिडिओ बघितलेत का तुम्ही असं कोणीतरी कला संचालनातल्या माणसाला विचारलं आणि मग त्या दिवशी तुम्ही काय करतात, तर ते म्हणले आम्ही नाही काय करतात पण मात्र मंत्रालयात केलं जात आहे काहीतरी काम, हे माझ्याही कानी आलेलं आहे. बरोबर आहे, मग ते खाली काय येत नाही, कारण या लायकीची माणसंच नाहीत म्हणून देत नाहीयेत खाली, असं काही आहे का? असं नाही, या लोकांना स्वतःहून काम करायची इच्छाच नाही. ओके, आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे किंवा ही आपली जबाबदारी आहे, ही जाणीवच नाही सतीश. हे सगळे हुकुमाचे ताबेदार आहेत, जर वर्णपत्र आलं तरच ते करतील, तरच ते पुढे करणार. नाही तर नाही, म्हणजे ह्या सगळ्या चुकीच्या नेमणुका झाल्यामुळे ते झालं हे जे मी पहिल्यापासून म्हणतोय. बरोबर, हा तसंच आहे ते सगळ्यांनी कळ. जसं मागे AICTEने कळवलं होतं की महाराष्ट्राचा जेव्हा अभ्यासक्रम पाहिला गेला संपूर्ण आणि कला संचालनालयातल्या महत्वाच्या अधिकारी आणि AICTEचे अधिकारी यांची एक मीटिंग झाली, त्यावेळेला असं ठरलं की फाउंडेशन कोर्स 1 वर्षाचा असतो पूर्णपणे, तो अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्याला काय मिळतं हा प्रश्न आला. विद्यार्थी काय कमवतो, जर कुठेही 1 वर्षाचा टर्निंगचा कोर्स केला, फिटिंगचा कोर्स केला, इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला तर विद्यार्थी 2 पैसे कमवायला लागतो. कळलं, टेक्निकल मधला कुठलाही कोर्स केला जर, असं त्यांनी प्रश्न मांडला. तर फाउंडेशन कोर्स नंतर तुमच्या विद्यार्थ्याला काय मिळतं, तेव्हा आमचे कला संचालनालय गप्प झालं. त्यांना काय माहित, कारण ते माहित नसलेलेच लोक तिथे आणून बसवले होते. 4 शिक्षकांना 4 कलावंतांची नावं सांगता येत नाही असे कला संचालक झाले आपल्याकडे, शर्मेची गोष्ट आहे. मी थोडस आता वेळ संपत आलाय म्हणून तुला शेवटचा प्रश्न विचारतो, कदाचित आपण आणखीन पुढल्या व्हिडिओमध्ये हे सगळं आणखीन क्लिअर करू, पण एक शेवटचा प्रश्न मी आता तुला असा विचारेन की आता खूप मोठा बदल झालाय, जे कला संचालक होते साबळे ते आता बदलले गेलेत, त्यांच्या जागी पुन्हा राजीव मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. आणि तुला आठवत असेल तर राजीव मिश्रांच्या नेमणुकीच्या जी बदली करून टाकली होती त्याआधी त्यांनी एक बोर्ड स्थापन करायचा प्रयत्न केला होता. बरोबर आहे, डिप्लोमा कोर्सेस साठी. त्याचं पुढे काय झालं आणि ते नेमकं काय करणार आहे, का ते तसंच राहिलं 6 महिने? ते तसं निघायच्या आधी तुला सांगू, मिश्रा सरांनी आपले चिन्हशी ते सभासद होते, सहभाग घे पूर्णपणे, आणि त्यांनी कबूलही केलं की डिप्लोमाचा अभ्यासक्रम आम्ही बदलला नाही, अभ्यासक्रम हा रेकॉग्नाइज पण नाही, आमचा कला शिक्षणाचा अभ्यास हा UGCलाही रेकॉग्नाइज नाही, देशामध्ये कुठेच आमचं रेकॉग्निशन नाही आहे, मिळावं तरी व्हावं म्हणून त्यांनी एक कमिटी नेमली शिक्षकांची, काही एक्सपिरियन्स होते काही समकालीन होते आताचे, त्याच क्रमाचे बदल केले आणि पूर्ण केले आणि त्याच मिनिटला राजीव सरांची बदली झाली. कळलं, आणि त्यांनी जो काय दिलेला रिपोर्ट होता, जो अभ्यासक्रम होता, तो तसाच राहिला. त्याच्यानंतर आलेल्या साबळे सरांकडे ती माहिती पोचली की नाही पोचली किंवा त्यांनी जाणीवपूर्वक पाहिली नाही, अशा अनेक गोष्टींना प्रश्न तयार होतो ना. छेडछाड त्यांना काही वेळच नाही झाला 6 महिन्यामध्ये करायला, ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्येच बिझी होते संपूर्णपणे, त्यांनी कुठलाही वर्कशॉप केलं नाही. असं कॅम्पस असा एक रिपोर्ट आला, आपल्याला एक रिपोर्ट आला आठवतो सचिवालयामध्ये, आणि मग साबळे सरांना बाबा वेळ होत नाहीये त्यांच्या अतिशय बिझी शेड्यूलमुळे, बिझी शेड्यूलमुळे पूर्ण ट्रान्सफर केले.
जिजेकडे लक्ष द्यावं असं केलं. त्यामुळे ती कमिटीने दिलेला अभ्यासक्रम, इव्हन त्याच्या आधी एमएसबीटीने दिलेला, सगळे तसेच लाल कपड्यामध्ये बांधलेले आहेत. वाचनात पडू दे, पाहूया. म्हणजे आता कारण आता पुढे काय होईल याच्याविषयी तू देखील सांगू शकतोस. त्या अभ्यासक्रमाला आता काही अर्थ नाही राहिला, कारण तो संपूर्ण शिक्षण क्षेत्रच बदललं तर 3 वर्षाचा होणार. मग त्यांनी केलेल्या बदलाला काय मिळणार मान्यता, सांग ना मला. त्या 5 वर्षाच्या अभ्यासक्रमाला जेव्हा 3 वर्षाचा होणार आहे, तेव्हा त्यांनी केलेल्या कमिटीचे ही संपूर्ण महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असणार आहे याच्यानंतर. येस पाहिजे लक्ष घालून क्षेत्र सर्वाईव्ह. केंद्र सरकारच्या काही करणार नाही, त्यांनी जे केलंय तो त्यांचा तसाच अभ्यासक्रम राहील. हो, तसंच राहणार. तो महाराष्ट्र सरकारने स्वीकारून त्याप्रमाणे काम करायला, शाळांमध्ये तर स्वीकारणं सुरू झालेली आहे, त्यांची तयारी सुरू झालेली आहे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सुरू झालेली आहे. कलेचं शिक्षण असं आहे ना की तिथे अजून असा प्रकार आहे. खरं सांगायचं तर शिरीष तुझे सांगतेस ना, त्याने सगळ्या डिप्लोमाच्या कॉलेजेसनी विचार करून एकत्र येऊन जर तुम्ही संघटना करून इतर पगार वाढ करू शकता काही असेल ते तुमची बदल तुम्ही करायला मागता. अगदी युनिव्हर्सिटी सुद्धा मागता तुम्ही सगळे, पण आपल्या कॉलेजेसचा यासाठी तुम्ही थोडं काम करता. खरंच करा, कुठे ना कुठे तरी तुमची जबाबदारी आहे लक्षात. आणि ते नाही केलं तर त्याच कॉलेजमधली आज तुमच्या त्या 250-300 कॉलेजची संघटना आहे ती 20 कॉलेजवर येईल किंवा 22 कॉलेजवर येईल लक्षात येईल. एवढा मोठा धोका आहे त्याच्यामध्ये. आणि त्याप्रमाणे शिक्षण सुद्धा संपल्यातच जाईल, संपल्यातच जाईल. फक्त अवेअरनेस देऊ शकतो आपण, व्हिज्युअल काही करू शकतो. सगळ्यांना वाईट वाटले ऐकल्यावर, पण त्या प्रकारे पाऊल उचलणे गरजेचंच आहे. पण माझे काही विद्यार्थी आहेत ते बऱ्याचशा प्रायव्हेट कॉलेजेस आणि अनुदान कॉलेजला सुद्धा प्राचार्य आहे कुठे कुठे, ते नेहमी विचारत असतात या बाबतीमध्ये चौकशामध्ये सर काय. आता तू तिकडेच बघ ना, आपल्या अजित पवारांचं एक कॉलेज आहे, कलेचं कॉलेज, आर्ट कॉलेज, अजित पवार सरांचं, ते सुद्धा तर ट्रान्सफर करतात त्याच्याकडे, अजित पवारांच्या दुसऱ्या असोसिएशनकडे ते ट्रान्सफर करतात. कारण तिथे विद्यार्थी नाही, विद्यार्थी कमी आहेत, त्याच्यासाठी एक वेगळं कॉलेज ठेवणार काय नाही का. कारण ट्रस्ट असतात ना वेगवेगळ्या यांचे सगळे, त्याचे दुसऱ्या ट्रस्टकडे ते हँड ओव्हर करायची तयारी चालू आहे. आता पुढचं कदाचित तेच येईल आपल्याकडे, तेव्हाही आपल्याला कळेल की काय लेवलनी अनुदानित कॉलेज ट्रान्सफर झालं, कशासाठी झालं, काय नियम झाले. कारण हे जेव्हा राजकीय घडतो सगळ्या कामामध्ये हे आपण पाहिले, प्रकर्षाने पाहिले. पण नियम सरप्लस करून असं करता येतं का? तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दे, नियम सरप्लस करून तुम्हाला हे असे व्यवहार करता येतात का? नियम सरप्लस करून नाही करताय, पण नियमच तुम्हाला पाळायलाच लागतात. पण ते पाळताना किती पळवट आहेत कायद्यामध्ये हे तर आपल्याला ते कायदे पंडितच शिकवतात. तुमच्या माहितीतला कोणीही सचिवालयामधला IAS ऑफिसर असेल किंवा माणूस असेल अनुभवी, त्याला आत्तापासूनच गाठायला तयारी करा, त्याची मदत घ्या, गायडन्स घ्या व्यवस्थित. नाहीतर ठेवायला लागते सतीश कुठल्याही त्याशिवाय होऊ नये. एक्झिबिशन करायला सुद्धा 3 वर्ष आपण तयारी करतो, 4 वर्ष तयारी करतो. संपूर्ण कॉलेज ट्रान्सफर करायचं म्हणजे काय असत नाही का, भयंकर आहे सगळं प्रकार. तू जे सांगतेस त्याने मला खरोखरच घाम फुटलाय सगळं ऐकून. आणि ज्या काही बातम्या येतात त्या भयंकर आहेत सगळ्या, फ्रँकली सांगायचं तर मला असं वाटतं शिरीष याच्यावर आपल्याला आणखीन एकदा बोलायला लागेल. आज आपण इथंच थांबूया आणि पुन्हा एकदा हाच विषय घेऊन याच्यातल्या आणखीन काही काही ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा येत्या 8 दिवसात काहीतरी होईल असं दिसतंय मला, ते घेऊन आपण मग परत पुढल्या व्हिडिओमध्ये बोलूया सविस्तर. चालेल,
नक्की 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 नक्की, कारण तोपर्यंत माझ्याकडे सुद्धा बरेचसे लोक इन्क्वायरीज येतात, बरेचसे लोक बोलतात काय आहे काय नाही, तर त्या सगळ्याचं आपण संघटन करून नक्कीच बोलू पुन्हा एकदा, कारण बाकीच्यांचे अनुभव आपल्याद्वारे पोहोचतात सगळ्यांपर्यंत कुठे ना कुठेतरी. बरोबर, तर कॉलेज ट्रान्सफर करणं बिग समस्या आहे, त्याच्यासाठी योग्य तो गाईड घ्या, सचिवालयातून घ्या, कुठूनही घ्या, चांगला ऑफिसर, आणि त्याप्रमाणे बघा मार्गदर्शन काय मिळतं आपल्याला ते. तर आपल्याला यातल्या काही गोष्टी माहीत नसतात कशा कराव्या किंवा काही ओमेट कशा कराव्या. कळलं सतीश, एवढंच आपण सांगू शकतो यांना या क्षणाला. हो हो खरं आहे, ठीक आहे शिरीष, थँक्यू. आता आभार मी काय मानत नाही तुझे, कारण हे आभार मानण्याचे काम नाहीच आहे, तर आपलं काम आहे, रेग्युलर आपलं काम आहे, म्हणून आपण हे करतो सगळे आपला वेळ घालून आणि खर्च आणि पैसा सगळा खर्च करून या वयात, म्हणजे आपण नाही केलं तर कुणी करणार नाही, हे तुला अगदी सांगतो. तर पुन्हा एकदा भेटूया पुढल्या आठवड्यात आणि मग याच्यावर आणखी चर्चा करू, बाकी भेटूयाच नक्की, भेटूया. अच्छा ओके ओके, थँक्यू.